नमस्कार. आध्यात्मिक जीवनात आपले स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत कुलदेवता आणि कुलदैवत यांचा मान सन्मान कसा करावा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. भारतामध्ये प्रत्येक कुटुंबाला एक कुलदैवत व कुलदेवता असते. आपण सर्वजण दरवर्षी त्यांचे दर्शन घेतच असतो आणि त्यांच्या कृपेला आपण पात्र होण्याचा प्रयत्न करत असतो. महाराष्ट्रात 3.5 पीठं देवीची आहेत. त्यात कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची अंबाबाई, माहूरगडची रेणुका माता आणि सप्तशृंगी निवासिनी देवी या 4 देवी मुख्य आहेत. त्यापैकी कुठली ना कुठली एक देवी प्रत्येकाची कुलदैवता असते. तसेच कुलदैवतामध्ये बालाजी, खंडोबा, शंकर भगवान हे असतात. आपण आपल्या मुलाबाळांच्या लग्नाच्या वेळी प्रथम देवाला पत्रिका देतो. त्यावेळी देवीची दैवताची मान सन्मान करण्याची पद्धत आहे. कुलदेवतेला 11 अलंकार वाहून तिचा मान सन्मान करतात. त्यासाठी 11 अलंकार पुढीलप्रमाणे आहेत, ते आपण पाहूया. वर्षातून एकदा तरी आई भगवतीला आपण हे अलंकार द्यावेत व तिची कृपा आपल्यावर व्हावी असे आपण मानून घ्यावे. कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण येणार नाही. तसेच विवाह होणे, नोकरी होणे हे सर्व आपल्या कुलदेवतेच्या कृपेचा भाग असतो. त्यासाठी चला आपण बघूया. पहिला अलंकार आहे साडी, चोळी, बांगड्या. बांगड्यांमध्ये हिरव्या बांगड्या घेऊ शकता तुम्ही. त्यामध्ये 5-11 असा चुडा घ्यावा. दुसरं आहे मणी, मंगळसूत्र, जोडवे, विरोध्या. तिसरं आहे हळदी, कुंकू, दोन्ही मिळून साधारण 250 ग्रॅम घ्याव्यात. गुलाल, शेंदूर 125-125 ग्रॅम घ्यावा. पाचवं आहे हार वेणी. यामध्ये शेवंतीच्या फुलाची वेणी अथवा फुलांचा गजरा वेगळा आणि हार वेगळा घ्यावा. पंचखाद्यामध्ये खारीक, खडीसाखर, खसखस, खोबरं, खवा इत्यादी घ्यावा. खेळणा, पाळणा घ्यावा. आठवा आहे पूर्णाचा नैवेद्य. देवीला अतिशय प्रिय असा पूर्णाचा नैवेद्य असतो. ओटीचे सामान यामध्ये खण, गहू, सुपारी, पैसा इत्यादी ठेवावे. दहावा अलंकार आहे 5 प्रकारची फळं, नारळ, विडा, दक्षिणा. 11वा अलंकार आहे होमपुडा. अशा प्रकारचे अलंकार घेऊन आपण देवीला द्यावेत व कुलदेवतेची आपल्यावर सदा कृपा राहावी म्हणून सांगावी. कुलदेवतेचा मान सन्मान केल्यानंतर आपण बघूया कुलदैवत. कुलदैवता आईसाहेब म्हणून पार्वती माता आहेतच. तसंच सर्वांचे कुलदैवत म्हणजे श्री भगवान शंकर हे आहेत. भगवान शंकराचे अनेक रूपे आहेत. त्यापैकी मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबा हे आहेत. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर 14 ठिकाणी खंडोबाचे मंदिर आहेत. यामध्ये जेजुरी हे एक महत्त्वाचे खंडोबाचे स्थान आहे. आपण यांचा मान सन्मान करताना पिवळे धोतर, उपरणे, शर्ट, टोपी द्यावी. भंडारा भरलेल्या 5 खोबरेवाटी विडा दक्षिणा द्यावा. पिवळ्या फुलांचा हार व दवना व्हावा. 108 बेलांची पाने व 125 ग्रॅम हळद व्हावी. खंडोबाजा नैवेद्याला भाकरी, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा, लसणाची चटणी, पुरणपोळी, भातवरण इत्यादी देऊन खंडोबाचा मान सन्मान करावा. त्यानंतर भगवान शंकर ज्यांचे कुलदैवत आहे त्यांनी शंकराला पांढरे धोत्र, पांढरा शर्ट पीस, पांढरं उपरणं द्यावं. 108 बेलाची पाने द्यावीत. दही भाताचा किंवा चुरम्याच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. विडा दक्षिणा द्यावी. तसेच बालाजीला पण कपडे घ्यावेत, नारळ, विडा दक्षिणा द्यावी. अशा प्रकारे आपण आपल्या कुलदैवत व कुलदैवतेचा मान सन्मान करावा.